आज आपण चकलीसाठी भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत, एक वाटी फुटाणे डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे, हरभरा डाळ दीड वाटी घेतलेली आहे, चार चमचे जिरे घेतलेले आहेत आणि धने एक वाटी घेतलेले आहेत, एक वाटी पोहे। मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी तांदूळ भाजून घ्यायचे। दोन ते तीन मिनिट हे तांदूळ चांगले भाजून घेतलेले आहेत। आता याला आपण काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपल्याला डाळ भाजून घ्यायची। मी इथे दीड वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची। डाळ पण आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायची। डाळ पण दोन ते तीन मिनिट मी चांगली भाजून घेतली आहे। त्याला पण आपण काढून घेऊ। आता आपल्याला हे जे फुटाणे डाळ घेतलेली आहे एक वाटी ती पण भाजून घ्यायची। डाळ पण दोन ते तीन मिनिट मी चांगली भाजून घेतलेली आहे। त्याला पण आपण काढून घेऊ। आता आपल्याला हे जे फुटाणे डाळ घेतलेली आहे एक वाटी ती पण भाजून घ्यायची। डाळ पण दोन मिनिटं भाजून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण उडीद डाळ घालायची। उडीद डाळ पण आपल्याला दोन मिनिटं भाजून घ्यायची। डाळ पण भाजलेली आहे। आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे। पोहे पण आपल्याला दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचे। पोहे भाजलेले याला आपण आता काढून घेऊ। याला आपण काढून घेऊ। आता आपल्याला शाबू भाजून घ्यायचे। दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे। आपली भाजणी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत, जिरे भाजायचे नाहीत। भाजणी बनवून तयार आहे। तुम्ही पण या पद्धतीने भाजणी बनवून चकली बनवा, खूप छान होते। माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा।